नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळाची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे बघा महाराष्ट्र युद्ध जिंकला अखेर लॉकडाऊन रद्द आजचा महत्वाचा आणि मोठा निर्णय मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा सर्वांना मोठी खुशखबर तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिन लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून समोरील बेल अकाउंट सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी मोठी खुशखबर आहे बघा अखेर लॉकडाऊन रद्द या संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे तर याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघा मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन चर्चा केली ते म्हणाले राज्यातील कडक निर्बंधामुळे काही प्रमाणामध्ये रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागणार आहे कोणत्याही परिस्थितीत उद्योगधंदे हवेत कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्या कमी होते असे नाही तरीही वेळेत कडक निर्बंध लावल्याने मोठी रुग्णवाढ आपण रोखू शकलो आहे असेही मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे त्यानंतर बघा राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यामध्ये गेले होते आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्या संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आपण या साथीला रोखण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते वाया जातील यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग व्यवसाय कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी जेणेकरून त्यांच्या चाचण्या विलगीकरण याबाबत धोरण ठरवता येईल असे ते म्हणाले त्याचबरोबर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत राज्यातील लॉकडाऊनची सद्यस्थिती रुग्णवाढीचा दर तसेच महाराष्ट्राची आर्थिक स्थिती या सर्वांचा विचार करूनच याबाबत मान्य मुख्यमंत्री काय बोलतात लॉकडाऊन रद्द करतात की काही निर्बंध शिथिल करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे